वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एलबीएस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मुलांनो, आपण इयत्ता 8वीचा जो व्याकरणाचा भाग आहे तो अभ्यासत आहोत. या अगोदर आपण प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रकार हे अभ्यासलेले आहे. तर मुलांनो, सर्वप्रथम आपण प्रयोग म्हणजे काय ते थोडक्यात पाहूया. वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. त्यापुढे आपण बघितलं होतं की वाक्यामध्ये अर्थपूर्ण विधान असणारा शब्दांचा समूह म्हणजे काय, वाक्य. वाक्यातील क्रिया करणारा म्हणजे कोण, तर कर्ता. क्रिया ज्याच्यावर घडते ते काय असते, कर्म. आणि क्रियापद म्हणजे काय, तर अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. कर्ता, कर्म आणि क्रियापद यावरच आधारित प्रयोग असतात. म्हणजेच वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. हे आपण अभ्यासलं होतं. आता प्रयोगाचे प्रकार आपण पाहूया. पाहून प्रयोग शिकण्या अगोदर आपण कर्ता म्हणजे काय ते पाहूया. क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता असे म्हणतात. क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला आपण कर्ता असे म्हणतो. वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यास, क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा, तर कोण हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळत त्याला काय म्हणतो, आपण कर्ता म्हणतो. तर मुलांना पहा, इथे उदाहरणार्थ दिलेलं आहे, गोपाळ पेरू खातो. यातील हा जो गोपाळ आहे तो कोण आहे, कर्ता आहे. महेश क्रिकेट खेळतो, यातील कर्ता महेश आहे. त्यापुढे पाहूया मुलांना, त्यापुढे पहा मुलांना, आपण कर्ता अभ्यासला. आता कर्म, कर्म म्हणजे काय, ज्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणायचं, कर्म. तर मुलांना पहा, क्रियापदाला काय असा जर प्रश्न विचारल्यावर येणारं जे उत्तर असतं ते असतं कर्म. तर मुलांना उदाहरण पहा, गोपाळ पेरू खातो, यातील कर्म काय आहे, तर पेरू. महेश क्रिकेट खेळतो, यातील कर्म आहे क्रिकेट. तर मुलांना पहा, क्रियापदाला काय हा प्रश्न विचारल्यावर येणार उत्तर कर्म, आणि क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारला तर कर्ता. त्यापुढे पहा मुलांना, पुढे आहे क्रियापद. मग क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, गोपाळ पेरू खातो, खातो हे काय आहे, क्रियापद आहे. महेश क्रिकेट खेळतो, खेळतो हे काय आहे, क्रियापद आहे. तर मुलांना आपण हे सर्व अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे, कर्ता, कर्म आणि क्रियापद. आणि आपण प्रयोगाचे प्रकार सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. त्यातील आपला भावी प्रयोग आपण आज अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी क्रियापदाचे क्रियापद, कर्ता आणि कर्म हे आपण पुन्हा एकदा अभ्यासलं. तर प्रयोगाचे जे दोन प्रकार आहेत ते आपण थोडक्यात पाहू. प्रयोगाचे प्रकार, पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोग कसे ओळखावे, तर पहा मुलांना, कर्तरी प्रयोगात कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. क्रियापद बहुधा वर्तमान कार्य असते आणि कर्म काही वेळा द्वितीयात असते. तर मुलांना, हे कर्तरी प्रयोग आहे. आता आपण कर्मणी प्रयोग पाहूया. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. मग कर्मणी प्रयोग कसं ओळखावा, तर कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले असते. कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेले असते. कर्माला विभक्ती प्रत्यय नसते, कर्त्याला असते. आणि कर्माला मात्र विभक्ती प्रत्यय नसते. आणि क्रियापदामध्ये जे रूप जे असते, क्रियापदाचे जे रूप आहे ते भूतकाळी असते. मुलांना पहा, कर्मणी प्रयोगाचा जो कर्ता असतो त्या कर्त्याला प्रत्यय जोडलेले असते, कर्माला विभक्ती नसते आणि क्रियापद हे बहुधा भूतकाळी असते. आज आपण महत्त्वाचा आणि तिसरा प्रकार भावे प्रयोग हा शिकणार आहोत. पहा मुलांना, तिसरा प्रकार आहे प्रयोगाचा भावे प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. क्रियापद बदलत नाही कोणानुसार, तर कर्त्याच्या
अंशाप्रमाणे ज्यावेळेस क्रियापद बदलत नाही त्यावेळेस भावी प्रयोग होतो। तर मुलांनो भावी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय असते। कर्त्याला तृतीय किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय असते। कर्म असल्यास कर्माची तृतीय विभक्ती असते। आपल्याला ह्या ज्या विभक्त्या आहेत त्या आपण शिकलेल्या आहोत, म्हणूनच आपल्याला विभक्ती आणि प्रत्यय येणं खूप गरजेचं असतं। त्यापुढे पहा मुलांनो, क्रियापद हे काय असते, नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असते। क्रियापद कसं असतं भावी प्रयोगामध्ये, तर नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी आणि एकवचनी असते। तर मुलांनो भावी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्ता जो असतो भावी प्रयोगामध्ये तो तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो। कर्म जर असेल तर कर्माची द्वितीय विभक्ती असते। क्रियापदाबाबत नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी पाहुलांनो भावी प्रयोगामध्ये क्रियापद हे नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी आणि एकवचनी असते। तर मुलांनो आज आपण भावी प्रयोग म्हणजे काय आणि कर्ता कर्म क्रियापद यानुसार आपण भावी प्रयोग कसा ओळखायचा तो शिकलो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल आणखी माहिती